सुस्वागतम. ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे, आणि त्यामध्ये आता साक्षी आणि मैपतने रचलेल्या डावात अर्जुनला आता काउन्सलिंगमुळे आता सुनावणी करता येणार नाही हे लक्षात येताच आता साक्षीने पवार वकिलासोबत मोठी खेळी करून आता अर्जुनला बाहेर ठेवून आता मैपतला जामिनीवर सोडण्याचा आता साक्षीचा डाव. सिनियर नावाला साजेसा खेळ करत रविराज कसा उलटवतो, आणि साक्षीचा एकच व्हिडिओ आता कोर्टामध्ये दाखवून मैपतच्या व्हिडिओचा डमरू वाजवून आता मैपतला बेल मिळून देण्याचा रस्ता रविराज कसा बंद करतो हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे. तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. त्यामध्ये आता साक्षीने अचानक आता मैपतला जामीन मिळवून देण्यासाठी हिअरिंग मागून घेतलेली असते, आणि अर्जुनच्या कानाला सुद्धा याची खबर नसते. पण चाणाक्ष आणि हुशार रविराजला मात्र उद्या मैपतची हिअरिंग असल्याचे लेटर आलेले असते. पण अर्जुनला मात्र काहीच कल्पना नसते, कारण आता अर्जुनवरती गंभीर ते आरोप झाल्यामुळे अर्जुनला सुनावणी करता येणार नाही असे कोर्टाने ठरवलेलं असतं. आणि याचाच फायदा आता साक्षी उचलणार असते, कारण आता साक्षीने विचार केलेला असतो, मी आता अर्जुन आणि चैतन्यवरती आरोप करून जर माझ्या अण्णांना सोडवण्यासाठी हिअरिंग स्वीकारलं तर मात्र अर्जुनला कोर्टात हिअरिंग देता येणार नाही, कारण त्याच्यावरती आता गैरवापर आणि गैरफायदा केल्याचे आरोप झालेत. आणि हीच गोष्ट लक्षात ठेवून पवार वकिलाला धमकावत आता खोटे पुरावे गोळा करत आता साक्षीने पुन्हा मैपतला जामिनावरती सोडवण्याचा भयानक डाव रचलेला असतो. त्याचबरोबर आता साक्षीने नागराज आणि प्रियाला बोलावून आता रविराज हा त्याला हिअरिंग असल्याचे समजताच तो काय काय करतो. तो अर्जुन आणि चैतन्यच्या बाजूने आहे, तेव्हा अर्जुन आणि चैतन्यसोबत तो तुमच्या घरात असल्यामुळे काय काय बोलतो हे सर्व तुम्हाला समजेल. म्हणजे ते जर समजलं तर लगेचच तुम्ही मला फोनवर सगळ्या बातमी देत रहा असा अलर्ट आता साक्षीने प्रिया आणि नागराजला केलेला असतो. त्यामुळे आता साक्षीने अर्जुनचे सर्व दरवाजे बंद करून मैपतला बाहेर काढण्यासाठी आता शर्तीचे प्रयत्न सुरू केलेले असतात. चाणाक्ष हुशार रविराज मात्र लगेचच ते लेटर येताच भर रात्री अर्जुनला कॉल करतो, आणि उद्या मैपतने अचानक हिअरिंग बोलावल्याचे सांगतो. ती ऐकताच आता अर्जुनला मोठा धक्का बसलेला असतो. त्याचबरोबर आता रविराज हेही सांगतो की अर्जुन पण उद्याच्या हिअरिंगमध्ये तुला कोर्टामध्ये येता येणार नाही, कारण तुझ्यावरती आता गैरफायदा घेतल्याचा जे आरोप आहे. पण तुला एक गोष्ट मात्र करता येईल, या हिअरिंगमध्ये तुला जिल्हा न्यायालयासमोर आवारात येता येईल. तिथे तुला त्यांनी बंदी घातलेली नाही आहे, तेव्हा हिअरिंगमध्ये काय होतं हेही तुला समजेल. तर आता अर्जुन पुढे मोठा प्रश्न उभा राहिलेला असतो. अर्जुन म्हणतो की सिनियर, पण आता यांच्या विरोधात पवार वकिलांच्या विरोधात हिअरिंग कोण देणार? तेव्हा आता रविराज म्हणतो की सिनियर अजून जिवंत आहे, आणि तू काही काळजी करू नकोस, उद्याची हिअरिंग मी बघतो. आज रात्र म्हणजे माझ्याकडे खूप वेळ आहे, आणि त्याचा मी सोनं करून अभ्यास करून उद्याच्या हिअरिंगमध्ये आता मैपतचा डमरू वाजून पवार वकिलाला कसे मी तोंडावर आपटतो ना हे तू बघतच राहा. तेव्हा आता अर्जुनला खूप धीर आलेला असतो, आणि आज सिनियर चित्त्याची उडी घेऊन आपल्याला वाचवण्यासाठी खरंच सिनियर बनून आला आहे अशी खात्री आता अर्जुनला झालेली असते. पण त्याचबरोबर इकडे आता डोळ्यात तेल घालून रविराजवर करडी नजर ठेवत असलेली प्रिया रविराजचे ते सगळे बोलणे ऐकते. प्रिया विचार करते की पण हा रविराज फोनवर तर नुसता हा नाही करतोय, नेमकं हिअरिंगमध्ये आता हा रविराज किल्लेदार काय करणार आहे याचं त्याने काही अर्जुनला सांगितलं नाही, तेव्हा आता मी प्रियाला काय सांगू. आणि आता यांचा पुढचा डाव काय आहे हे मला या म्हाताऱ्याकडून समजून घ्यावंच लागेल असा विचार आता प्रियाने केलेला असतो. आणि ताबडतोब आता प्रिया रविराजला म्हणते की बाबा काय झालं, तुम्ही तर खूप टेन्शनमध्ये दिसता हो. आणि लगेचच रविराज म्हणतो की हे बघ तन्वी, हे आमचं प्रोफेशनल वर्क आहे, आणि या वर्कमध्ये घरच्यांनी इंटरफेअर केलेला मला अजिबात चालणार नाही. तेव्हा तू मला काही न विचारलेलं बरं, आणि तसंही मी तुला काही सांगणार
नाही, तेव्हा हा विषय आता तू आत्ता ताबडतोब बंद कर आणि तुझं काम कर, असे म्हणत आता रविराजने प्रियाला तोंडावर आपटवलेले असते. आणि खऱ्या अर्थाने वकील काय असतो याची झलक आता रविराजने प्रियाला दाखवून दिलेली असते. इकडे आता ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी मैपतच्या हेरिंगसाठी अर्जुन हा सकाळीच आलेला असतो, पण आता दरवाज्यात येताच आता पिऊनने अर्जुनला अडवलेले असते आणि सांगितलेले असते की तुम्ही आतमध्ये जाऊ शकत नाही, तुमच्यावरती आतमध्ये जायला बंदी आहे. त्या क्षणी आता साक्षी मैपतला घेऊन तिथे आलेली असते आणि अर्जुनकडे बघत हसतच साक्षी म्हणते की आम्ही तर आतमध्ये जाऊ शकतो ना, कारण आम्ही काही खोटे पुरावे आणलेले नाही आहेत तुमच्यासारखे. तर आता पाठीमागे असलेला मैपत म्हणतो की अगं काय बोलतेस त्याला, तो तर अगोदरच मेलेला आहे आणि मेलेला माणसावरती कशाला वार करतेस तू. तेव्हा आता अर्जुनला त्यांचा खूप राग आलेला असतो आणि अर्जुनकडे हसतच आता मैपत साक्षी आतमध्ये जातात. इकडे आता पाठीमागून रविराज हा तिथे येतो आणि अर्जुनला समजावतो की हे बघ अर्जुन, आज मी खूप काही रात्र जागून प्रयत्न करून पुरावे मिळवलेले आहेत आणि आज माझी परीक्षा देण्याची पुन्हा वेळ आलेली आहे, पण तू काही काळजी करू नको, तू बाहेर फक्त काय होतं ते बीक बघ. माझ्या परीने शर्तीचे प्रयत्न करून होता होईल तेवढे मी प्रयत्न करून त्या मैपत हा बाहेर कसा येणार नाही याची मी काळजी घेईल अर्जुन. तेव्हा आता अर्जुनच्या डोळ्यात रविराजचे बोलणे ऐकून पाणी आलेलं असतं आणि रविराजच्या चाणक्य डोळ्यातून अर्जुनचा तो चेहरा सुटलेला नसतो आणि ताबडतोब आता अर्जुनकडे बघत रविराज आतमध्ये जातो. ठरल्याप्रमाणे आता सुनावणीला सुरुवात झालेली असते. तर आता रविराज हा समोर येतो, तेव्हा आता पवार वकील लगेचच उठून उभा राहत म्हणतो की माय लॉर्ड, आत्तापर्यंत महिपत शिक्रे यांनी जेल भोगली आहे, ते फक्त आणि फक्त त्या बनावट खोट्या पुराव्यांच्या आधारे, आणि ते पुरावे दाखवले म्हण कोणी तर अर्जुन सुभेदार यांनी, तेव्हा त्यांचे ते पुरावे ग्राह्य धरू नये, कारण यांनी साक्षी अर्जुन सुभेदार यांनी साक्षी शिक्रे यांच्यावरती गैरवाफायदा उचलून खोटे आरोप केले आणि खोटे पुरावे सिद्ध केले आणि आता मैपत शिक्रे यांच्यावरसुद्धा खोटे आरोप केलेत, त्यामुळे आता मैपत शिक्रे यांना जामिनावरती सुटका करावी असा आता प्रस्ताव पवार वकिलांनी आता कोर्टासमोर मांडलेला असतो. त्याच वेळेस आता रविराज उठून उभा राहत म्हणतो की माय लॉर्ड, आत्ताच माझ्या विरोधी पक्ष मित्रांनी म्हणजे पवार वकिलांनी हे जे काही सांगितलं त्याला अनुसरून मी तुम्हाला सांगतो की मैपत शिक्रे यांनी सुभेदारांच्या कंपनीच्या औषधांमध्ये ड्रग्ज मिक्स केले आणि त्याचा व्हिडिओ देखील कोर्टामध्ये दाखवला गेला होता. आणि एवढंच नाही तर ज्या व्यक्तीला पैसे देऊन त्यांनी हे काम केले त्या व्यक्तीलासुद्धा याने किडनॅप केले होतं आणि त्याच्याकडून आता मोठ्या सीतापेने एक व्हिडिओ देखील मिळवलेला होता आणि त्या व्हिडिओमध्ये क्लिअर कट मैपत शिक्रे याने पैसे देऊन औषधामध्ये विषारी ड्रग्ज मिक्स केले होते आणि ही एवढी भयानक गोष्ट आहे, त्यामुळे या मैपत शिक्रेला कसा जामीन देता येईल माय लॉर्ड. त्यानंतर आता रविराज म्हणतो की ही साक्षी शिक्रे विलासचा खून या साक्षी शिक्रेने केला असा आरोप या साक्षी शिक्रेवरती असून तिने वेळोवेळी कोर्टामध्ये खोटी साक्ष दिली आणि खोटे साक्षीदार कोर्टामध्ये उभे केले. शिवानी जाधवला आता उभे करून हिने कोर्टात ती दारू पिलेली असल्याचे सांगितले, पण तेही व्हिडिओमध्ये प्रूव्ह झालेले आहे माय लॉर्ड. आणि विलासच्या खुनाच्या दिवशी 9:20 CCTV फुटेजमध्ये आता साक्षी ही हॉटेलमधून बाहेर पडली आणि 10:20 आली, तेव्हा तिच्यावर विलासच्या खुनाचा देखील आरोप आहे. तेव्हा हे बाप आणि ही मुलगी दोघेही खोटारडे आहेत आणि हा मैपत शिक्रे जर पुन्हा बाहेर आला तर पुन्हा त्यांचे कट कारस्थानं सुरू होतील. आता रविराज म्हणतो की एवढंच नाही तर यांनी संतोषच्या आणि त्या ड्रगच्या मॅटरमध्ये सायली सुभेदार यांना देखील किडनॅप केलं होतं. तर लगेच चैतन्य उभा राहत म्हणतो की त्यावेळी मी साक्षी शिक्रेच्या घरी होतो आणि स्वतः साक्षी शिक्रे यांच्या गुंडांनी आता सायली सुभेदारांना अडगळीच्या त्या स्टोर रूममध्ये किडनॅप करून ठेवलं होतं. आणि आता चैतन्य म्हणतो की ज्यावेळेस मी साक्षीच्या घरी होतो त्यावेळेस साक्षीने माझ्यावर
सुद्धा हल्ला करून मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला आणि शेजारीच असलेला फ्लॉवर पॉट उचलून त्या माझ्या डोक्यात टाकणार होत्या, पण त्याच वेळेस मी तिथून पळ काढला आणि आता मात्र लगेचच सर्वजण टक लावून आता चैतन्यकडे बघू लागतात. साक्षीला तर मोठा धक्का बसलेला असतो, तर आता चैतन्यने मोठ्या हुशारीने त्यावेळेस त्याच्या मोबाईलमध्ये व्हिडिओ रेकॉर्ड केलेला असतो आणि तो व्हिडिओ आता चैतन्य कोर्टात दाखवतो. तर आता लगेचच रविराज म्हणतो की माय लॉर्ड, एवढे सगळे व्हिडिओज आणि एवढे सगळे पुरावे असताना तुम्ही मैपस सिकरेला जामिनावरती कसे सोडवण्याचा विचार करू शकता? तर आता ते सर्व पुरावे ग्राह्य धरून लगेचच जज म्हणतात की आता कोर्ट काहीही निर्णय देऊ शकत नाही आणि दोन्हीही वकील पक्षांनी ठोस पुरावे जमा करावे आणि त्यानंतरच आता मैपत सिकऱ्याची जामिनाची विनंती करावी. आता हे कोर्ट लगेचच बरखास्त होत आहे असा आदेश आता जजने दिलेला असतो आणि हुशार रविराजने मैपतच्या एकाच पुराव्याने डमरू वाजवून पुन्हा त्याला जेलचा रस्ता दाखवलेला असतो आणि मोठ्या शितापीने आज सिनियर नावाला साजेसा खेळ करत रविराजने अर्जुनचे काम केलेले असते तर कसा वाटला हुशार रविराज ते कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेट्ससाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.